नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रकाश। माझ्या लग्नाला 5-6 वर्ष झाली होती। अजून आम्हाला मूलबाळ वगैरे काहीच नव्हतं। आता किस्सा काय झाला मित्रांनो तो मी तुम्हाला सांगतो। माझ्या सासरवाडीची जत्रा होती, तिथल्या गावच्या देवाची जत्रा होती। खूपच मोठी जत्रा असायची। त्याच्यासाठी सासूनं मला आणि तिच्या लेकीला म्हणजे आमच्या नवरा बायकोला तिच्या घरी बोलवलं होतं। आता तिचं असं जवळचं कोणी नव्हतंच, कारण आमच्या लग्नाच्या 2 वर्षाच आधी माझा सासरा वारला होता आणि माझ्या सासूला माझी बायको सोडून दुसरं कोणी मुलबाळ पण नव्हतं। ती रोज कामाला जायची आणि स्वतःचं घर चालवायची आणि त्यामुळं आम्हाला पण तिची खूप दया यायची। त्याच्यामुळं आम्ही पण तिचा कुठला शब्द पाडत नव्हतो। ती जरी गरीब असली तरी ती आम्ही दोघं जर गेलो तर आमच्या दोघांसाठी काहीसुद्धा कमी पडू देत नव्हती। आता आम्ही जत्रेच्या 2 दिवस आधीच माझ्या सासरवाडीला गेलो। तिनं आमचं खूपच चांगलं स्वागत केलं। आता सासूबाईचं घर तसं छोटंच होतं। घरामध्ये एक छोटासा हॉल होता आणि एक बेडरूम होती। आम्ही दोघं नवरा बायको तिच्याकडे गेलो की ती आम्हाला बेडरूममध्ये झोपायला लावायची आणि ती स्वतः मात्र हॉलमध्ये झोपायची। पण आता यावेळी जसं आम्ही सासरवाडीला गेलो तसं मी सासूबाईकडे बघून चकितच झालो, कारण मी जवळपास आता 2 वर्षांनी सासरवाडीला गेलो होतो आणि या 2 वर्षात सासूबाईमध्ये बराच बदल झाला होता। कारण ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी माझ्या सासूबाईची तब्येत एकदमच खराब होती, म्हणजे एकदम मध्यम होती। कारण नवरा वारल्यामुळं तिच्यावर सगळी जबाबदारी पडली होती आणि जबाबदारीमुळं आणि टेन्शनमुळं तिची तब्येत खालावली होती। तिचा चेहरा एकदम निस्तेज असायचा, तिचे डोळे खोलवर गेल्यासारखे वाटायचे। पण आज मात्र मी तिला बघितलं तर मी शॉकच झालो, कारण आता तिच्यात खूपच बदल झाला होता। तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं, अंगानं ती चांगली टच भरलेली होती। आज मी तिला ज्यावेळी बघितलं त्यावेळी मला ती माझ्या बायकोपेक्षा सुंदर वाटली आणि ती होतीच माझ्या बायकोपेक्षा सुंदर। फक्त आता तिचं थोडंसं वय जास्त असल्यामुळं ती थोडीशी वयस्कर वाटायची, पण नाकाडोळ्यांनी ती माझ्या बायकोपेक्षा सुंदर होती। रंगानं ती माझ्या बायकोपेक्षा गोरी होती। आता तिला बघितल्या बघितल्या माझी नजर तिच्या थानांवर खेळली। तिची थानं आता एकदमच भरगच्च झाली होती। ती तिच्या ब्लाऊजमधून बाहेर पडतेत की काय असं मला वाटायचं। मी तिला बघितल्या बघितल्या कितीतरी वेळ तिच्या थानांकडे बघत होतो। पुन्हा अचानक मी भानावर आलो आणि मी घरात गेलो। तसं ती आम्हाला चहा पाणी करताना तिचा मोठा लाट बोचा हलवत किचनमध्ये जायची, त्यावेळी मी वेड्यासारखा तिच्या त्या बोचाकडे बघायचो। तिच्यात एवढा बदल कसा झाला तेच मला कळेना। आता मी घरात सारखी तिची हालचाल बघायचो आणि आत्ता आत्ता मला तिच्या हालचाली बघून उत्तेजना यायला लागली होती। माझ्या सख्या सासूला बघूनच माझा बुल्ला माझ्या चड्डीमध्ये टाईट व्हायला लागला। मी कितीतरी वेळा तिच्याकडे बघून न कळत माझा बुल्ला कुरवाळत होतो। आता तिथं आम्ही 2-3 दिवस राहिलो। पण आता या 2-3 दिवसामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती। ती गोष्ट काय ते मी तुम्हाला सांगतो। आता मित्रांनो, मला रात्री सारखी लघवीला जायची सवय होती आणि माझी बायको एकदा झोपली की ती सकाळी उठायची। आता मी लघवीसाठी घराच्या बाहेर जायचो आणि ज्यावेळी मी लघवीला उठायचो त्यावेळी 11:30 माझी सासूबाई हॉलमध्ये नसायची आणि मला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की ही एवढ्या रात्रीचं कुठं जात असेल। पण मी एकदा दोनदा लक्ष दिलं नाही, पण तिसऱ्या दिवशी पण तसंच झालं। त्यावेळी माझ्या मनात थोडीशी शंकेची पाल चुकचुकली आणि मला वाटलं की काहीतरी 100% शिस्त आहे आणि मी आता त्याचा शोध घ्यायचा ठरवलं। आता मी घराच्या बाहेर जाऊन लघवी करत होतो आणि बराच वेळ मी आता टाईमपास करायला लागलो, कारण मला वाटत होतं की सासूबाई आत्ता तरी येईल, जर बायकोला उठवावं तर बिनकामाचं काहीतरी कालवा व्हायचा। म्हणून मी तिला यातलं काहीच सांगितलं नाही आणि मी आता घराच्या आजूबाजूला फिरायला लागलो। आता त्या घराच्या बाजूला फक्त एकच घर होतं, ते म्हणजे माझ्या सासूबाईच्या दिराचं घर। तो पण घरी एकटाच असायचा, त्याची मुलं कामानिमित्त शहरात गेलेली होती आणि तो एकटाच तिथं राहायला असायचा। तसा तो तब्येतीनं चांगला होता, अजून पण तंदुरुस्त होता। तरुण माणसाला लाजवल अशी त्याची शरीरयष्टी होती। उंच आणि रांगडागडी होता तो, मिशा एकदम पल्लेदार, डोक्याला कायम फेटा असायचा, अंगात सदरा आणि नेहमी खाली धोतर असायचं आणि खाली तो काळे बूट पण वापरायचा। एकदम रुबाबात राहायचा तो, रंगाने एकदम गोरापान होता, तोंडामध्ये कायम सुपारी चगळत असायचा। पण त्याची पण बायको लवकर वारल्यामुळं त्याची पण अवस्था माझ्या सासूबाईसारखीच झाली होती। तो आता घरी एकटाच असायचा आणि माझी सासू आता त्याला पण सांभाळायची। ती म्हणायची, माझ्या नवऱ्याचा भाव म्हणजे तो मला माझ्या भावासारखाच आहे, त्याला सांभाळलं तर मला काही कमी पडणार नाही, अशी माझी सासू म्हणायची। तो एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये राहायचा। त्याचं शेड आमच्या सासूच्या घराच्या बाजूलाच होतं। आता मी
त्या घराच्या दिशेने चाललो आणि एकदम जवळ गेलो तसं मला आतून कनल्यासारखा आवाज यायला लागला। तसं माझ्या मनात थोडीशी शंका आली आणि मी आता हळूहळू पावलांचा आवाज न करता घराच्या पुढच्या बाजूला गेलो। तर घराच्या पुढच्या बाजूला लाकडी दरवाजा होता आणि त्या दरवाज्यावर बऱ्याचशा फटी होत्या आणि आतमधली लाईट चांगलीच चालू होती, त्याच्यामुळे त्या फटीतल्या चिरातून सगळा प्रकाश बाहेर येत होता। आता मला वाटायला लागलं की जवळ जाऊन त्या फटीतून बघावं का की नेमकं आतमध्ये काय चाललं आहे, असा क्षणभर माझ्या मनात विचार आला आणि मी मनाशी ठाम निश्चय केला आणि मी हळूच पुढे गेलो। आणि जसा मी त्या दरवाज्याच्या फटीला माझा डोळा लावला तशी माझ्या पायाखालची जमीनच सरकली। माझी सासूबाई तिच्या दिरासोबत खाटेवर झोपली होती आणि दोघांच्या अंगावर पण कपडे नव्हते, दोघं पूर्णपणे नागडे होते। सासूबाईच्या दिराचं नाव आप्पा होतं। आप्पा पूर्णपणे उताना खाटावर झोपला होता आणि त्याचा बुल्ला चांगलाच मोठा होता, माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा होता। चांगला 9 इंचाचा त्याचा बुल्ला होता आणि त्याच्या हातावर माझी सासूबाई झोपली होती। माझी सासूबाई पण पूर्णपणे नागडी होती, त्याच्या केसाळ छातीमधून ती मदमस्तपणे आपल्या हातांची बोटं फिरवत होती आणि आता तिने तिचा हात तसाच खाली आणला आणि तिने घपकन त्याचा बुल्ला आपल्या हातामध्ये धरला आणि ती कचाकच त्याचा ताट झालेला बुल्ला आपल्या हाताच्या मुठीमध्ये घेऊन हलवायला लागली। आप्पाचा बुल्ला एवढा मोठा होता की तो माझ्या सासूबाईच्या हातामध्ये नीट बसत पण नव्हता, तरी पण ती जोरजोराने त्याचा बुल्ला हलवतच होती। तसा त्याच्या बुल्ल्यातून चिकट चिकट कामरस बाहेर झिरपायला लागला। ते दृश्य बघून माझं अंग पण मोहरून गेलं, माझा पण बुल्ला चड्डीमध्ये चांगलाच टाईट झाला। मी हळूच माझ्या बरमुड्यामध्ये हात घातला आणि मी माझा बुल्ला कुरवाळायला लागलो। आता मी गरम होण्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्या सासूबाईचं शरीर। काय जबरदस्त शरीर होतं मित्रांनो, तुम्हाला काय सांगू। माझी बायको तिच्या अर्ध्या पटीने पण नव्हती, एवढं जबरदस्त शरीर होतं तिचं। ती आता उतानी झोपल्यामुळं तिची ती गुबगुबीत थानं एकदम तिच्या छातीवर पसरली होती। काय जबरदस्त आणि मोठी थानं होती तिची आणि त्याच्यावरती लांब सडक मनुक्यासारखी बोंडसं आणि त्याच्यामागची ती मोठी मोठी काळी वर्तुळं त्या गोऱ्यापान थानावर एकदमच उठून दिसत होती। आणि तिची शेटाची पुच्छी बघितल्यावर मात्र माझा बुल्ला टनाटना उड्याच मारायला लागला। तिच्या त्या गोऱ्या मांड्यांमधून तिची ती पुच्छी एकदमच उठून दिसत होती। आता तिने अलगत आपल्या तांगड्या फाकवल्या, तसा आप्पाने त्याचा हात तिच्या पुच्छीवर ठेवला आणि तो आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी तिच्या पुच्छीची फट फाकवायला लागला। तशी मला तिची गुलाबी फट दिसायला लागली। आता आप्पा त्याचं मधलं बोट तिच्या पुच्छीच्या फटीवरून फिरवत होता। तिची पुच्छी चांगलीच पाजरली होती आणि एकदम पचपचीत झालेली होती। अचानक आप्पाने त्याचं जाडजूड बोट तिच्या पुच्छीच्या भोकामध्ये सारलं, तशी ती विवळली आणि ती आप्पाच्या गालाचं चुंबन करायला लागली। आता 1-5 मिनटं ती त्यांचा बुल्ला हलवत होती आणि आप्पा तिच्या पुच्छीमध्ये बोट घालत होते। पुन्हा अचानक आप्पा उठून बसले आणि आप्पानी 69 पोझिशन घेतली। त्यांनी आता तिच्या दोन्ही तांगड्याच्यामध्ये तोंड घातलं आणि ते जोरजोराने माझ्या सासूबाईची पुच्छी चाटायला लागले। तशी माझी सासूबाई वेड्यासारखी विवळायला लागली, आई ग आ आप्पा हळू करा, आप्पा आप्पा खूपच भारी वाटतंय, हळू करा हळू करा, असं ती विवळायला लागली। तसा आप्पा जोरजोराने तिची पुच्छी चाटायला लागला। आता आप्पाचा मोठा बुल्ला माझ्या सासूबाईच्या तोंडाजवळ आला होता आणि तो तिच्या गालांवर, तिच्या ओठांवर आणि तिच्या नाकावर टच व्हायला लागला होता। तसं तिनं पण झटकन आप्पाचा तो मोठा बुल्ला आपल्या हातात धरला आणि आपलं तोंड उघडलं आणि घपकन आप्पाचा बुल्ला तिने आपल्या तोंडामध्ये घेतला आणि ती आता आपलं तोंड खालीवर करून आप्पाचा तो काळा मोठा लाट बुल्ला चोकायला लागली। काय दृश्य होतं ते! 1-5 मिनटं त्यांनी एकमेकांना असंच खुश केलं आणि 1-5 मिनटानंतर आप्पा तिच्या अंगावरून बाजूला झाले आणि पुन्हा सरळ होऊन तिच्या उताण्या अंगावर ते पालते झोपले आणि आपलं अंग ते तिच्या अंगावर घुसळायला लागले। तसं माझी सासूबाई पुन्हा एकदा चित्कारायला लागली, तिला तो स्पर्श सहन होत नव्हता। आप्पाने आता माझ्या सासूबाईच्या मांड्या चांगल्याच फाकवल्या आणि ते जोरजोराने कंबरेने कंबर घासायला लागले। त्यांच्या त्या केसाळ छातीखाली सासूबाईची थाना आली होती। आत्ता आप्पा जोरजोराने आपल्या त्या निबर आणि मजबूत हातांनी माझ्या सासूबाईची थानं चोळून काढत होते। ती खूपच चेकाळली होती आणि तिचं सगळं शरीर उत्तेजनेमुळे लाल भडक झालं होतं। तिच्या अंगावर अंग घुसळून घुसळून आप्पांनी अलगत त्यांची कंबर उचलली आणि त्यांचा बुल्ला त्यांच्या हातामध्ये धरला।
आणि ते आपल्या बुल्ल्याचं कातडं मागं सरून घपाघप त्यांच्या बुल्ल्याची सुपारी माझ्या सासूबाईच्या पुच्चीच्या फटीतून फिरवायला लागले. दोनच मिनटात त्यांनी त्यांच्या बुल्ल्याची सुपारी माझ्या सासूच्या पुच्चीवर सेट केली आणि आपल्या कमरेला एक जोरात कुत्सा दिला. तसा त्यांचा सगळा बुल्ला पचकन माझ्या सासूबाईच्या पुच्चीमध्ये शिरला. माझी सासूबाई जोरात ओरडली, आई ग आप्पा हळू, खूप दुखतंय आप्पा मला, असं करून तिनं आप्पाला तिच्या त्या मांसलांनी गुबगुबीत हातांचा विळखा घातला. तसं आप्पा थोडा वेळ थांबले आणि पुन्हा एक दोन मिनटानंतर त्यांनी आपली कंबर हलवायला सुरुवात केली. ते आता एकदम हळुवारपणे आणि मदमस्तपणे त्यांची कंबर हलवत होते. तसा त्यांचा तो मोठा टाईट झालेला काळा बुल्ला माझ्या सासूबाईच्या पुच्चीमध्ये आतबाहेर व्हायला लागला. काय जबरदस्त दृश्य होते ते. माझी सासूबाई डोळे पांढरे करून पडली होती. तिनं तोंड वासलं होतं कारण तिला आप्पाचा बुल्ला सोसत नव्हता. आता एक पाचच मिनटात आप्पांनी त्यांचं स्पीड वाढवलं. आप्पाचे ठोके खूपच जोरात होते. आप्पाच्या त्या ठोक्यानिशी माझी सासूबाई आता जमिनीवर वर सरकायला लागली होती आणि आता ती जाऊन भिताडाला टेकली होती. तरी पण आप्पा तिला खूप मोठ्याने ठोके देत होते. आप्पांच्या ठोक्यामध्ये खूपच जास्त पॉवर होती. माझ्यासारख्या तरुणाला पण एवढे जोरात ठोके देणं जमलं नसतं. आता अचानक आप्पा वेड्यासारखे तिला ठोकायला लागले. दोघांची शरीर घामाने लथपथ झाली होती आणि आता त्या दोघांच्या कमरेमधून पचापच असा आवाज यायला लागला होता. दोघं पण बेभान झाले होते. अचानक माझी सासूबाई जोराने चित्कारायला लागली आणि ती आपल्या अंगाला इसके द्यायला लागली. तिचं अंग थरथर कापायला लागलं आणि अचानक ती आप्पाला बोलली, आप्पा मी झडायला आले, आई ग, असं करून तिनं जोरात तिच्या मजबूत मांडण्याचा विळखा आप्पाच्या कमरेला घातला. तसं आप्पा पण तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाले, मी पण आलो झडायला, थोडा वेळ दम काढा. असं म्हणून आप्पांनी एक दोन जोरात कुच्चे दिले आणि अचानक त्यांची कंबर जोरात माझ्या सासूबाईच्या कमरेवर दाबली. तसं दोघांची पण शरीरं शहारली आणि आप्पांचं घटमूट बिंद माझ्या सासूबाईच्या पुच्चीमध्ये उडायला लागलं. त्याच्या चिळकांड्या सासूबाईच्या पुच्चीच्या आतमध्ये उडत होत्या. कितीतरी वेळ आप्पा तसेच तिच्या अंगावर पडून होते. जवळजवळ पाच मिनिटांनी दोघांची शरीरं शांत झाली तसे आप्पा तिच्या अंगावरून बाजूला उतरले. पुन्हा माझी सासूबाई आणि आप्पा तसेच झोपून गेले. आता मी पण घरी जाऊन झोपलो पण मला झोप लागत नव्हती. मला माझ्या डोळ्यासमोरसारखं सासूबाईचं नागडं शरीर दिसत होतं. आता मी विचार करायला लागलो की मला माझ्या सासूबाईला कसं भोगायला मिळेल आणि मी आता माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की मी कसं माझ्या सासूबाईला ठोकून काढलं. तुम्हाला जर तो व्हिडिओ ऐकायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.